आंबप गावच्या हद्दीतील एका शेतात तीस ते पस्तीस वर्षाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला मृतदेहाचा काही भाग जळालेला तर काही भाग कुजलेल्या अवस्थेत आहे गुरुवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आली हातकणंगले तालुक्यातील अंबप इथल्या शिवकांत भाऊसो पाटील यांच्या बुडकी नावाच्या शेतामध्ये पाण्याच्या पाटात एका पुरुषाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला त्याबद्दलची माहिती अंबचे पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड यांनी पेठवडगाव पोलिसांना दिली पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली मृतदेहाचा काही भाग जळालेल्या अवस्थेत आहे तर ता दोन्ही हात मनगटापासून तोडलेले आहेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं हा मृतदेह इथं आणून टाकला असल्याचा अंदाज पेठवडगाव पोलिसांनी व्यक्त केला दरम्यान घटनास्थळी ठसे तज्ञाई श्वान पाचारण करण्यात आलं होतं